राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री विकास पुरुष छगनरावजी भुजबळ साहेब यांचा 75वा वाढदिवस आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असताना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेविका रंजना पवार आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पवार यांच्या वतीनं कथडा इथं मोफत आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री सिद्धेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि सिक्स सिग्मा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, आयोजक माजी नगरसेविका रंजना पवार, नाना पवार उपस्थित होते. जुने नाशिक परिसर, कथडा, नानावली, काजीघडी या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयविकार, ECG, मूत्रविकार आदी आजारांसह इतर महत्वाच्या आजारांची तपासणी करण्यात आली. गेल्या पंचवार्षिक काळात माजी नगरसेविका रंजना पवार यांनी प्रभागात विकास कामे करताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. आणि एखादा अचानक त्यांना जर का आजार निर्माण झाला तर खूप त्यांना त्रास होतो. त्यांच्याकडे पैसे नसता, त्यांना योजनेची माहिती नसती आणि प्रत्येक डॉक्टर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लावतात. तर म्हणून आम्ही या ठिकाणी सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे सर्व सेवा जे आहे त्यांनी आम्हाला सांगितलं का डोळे जरी चेकअप केले तरी आम्ही डोळ्याचा नंबर काढून त्यांना चष्मे देऊ आणि जर का त्यांना मोतीबिंदू झाला तर मोतीबिंदूचं ऑपरेशन डोळ्याची शस्त्रक्रिया त्यांच्या विभागामार्फत मोफत करून देऊ. त्याचप्रमाणे एंजिओब्लास्टी असेल, एंजिओग्राफी असेल, ECG असेल या ठिकाणी आज सर्व मोफत होणार आहे भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. या ठिकाणी आम्हाला सर्व कुपरवाडा असेल, नानावली असेल, काजीगडी असेल, सर्व लोकांनी प्रेम दिलं आणि मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोस मतांनी विजयी केलं. तर ह्या लोकांचं प्रेम आम्हाला आजपर्यंत मिळत आलेलं आहे आणि हे जर का लोक बघितले आंबाभाऊ हे तर सर्व आपल्या प्रभागातले नागरिक आहे आणि सर्वांना हे आपले परिचित आम्हाला जीव लावणारे लोक आहे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना या ठिकाणी बोलत असतो आणि त्यांना काही ना काही देत असतो. तर या ठिकाणी आज समीर भाऊचा 50वा वाढदिवस आहे आणि भुजबळ साहेबांचा 75वा वाढदिवस आहे. असे मिळून आम्ही 1,250 किट या ठिकाणी अन्नधान्याचे किट, रेशन आणि किराणा माल या ठिकाणी आम्ही मोफत द्यायचं या ठिकाणी तुमच्या समोर सर्वांना ग्वाही देतो. गेल्या 1.5 वर्षापासून सर्व जनतेला एकदम मोफत धान्य दिलेलं आहे आणि भुजबळ साहेब हे अन्न पुरवठा मंत्री असल्यामुळं सर्वांना आपल्या रेशन कार्डावरील धान्य आणि मोफत धान्य हे सर्वांसाठी आजपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. त्यामुळं अशा भुजबळ साहेबांना आपल्या सर्वांचे आशीर्वाद लाभावे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हे कार्यक्रम घेत असू. कारण जो व्यक्ती आपल्या जनतेसाठी झटत असतो आणि आपल्याला काहीतरी देत असतो अशा व्यक्तीला आपले सर्वांचे आशीर्वाद हे लाभलेच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की असं भल्या माणसाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे आणि आज घेतलेल्या या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा एवढीच विनंती करते. या शिबिराला रंजन ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. खर तर अनेक कार्यक्रमांना नाना पवार आणि आमच्या वैदी या ठिकाणी मला बोलवत असतात, परंतु ज्या ज्या वेळेला मी या ठिकाणी येतो त्या त्या वेळेला अत्यंत भव्य दिव्य असा कुठला तरी सामाजिक उपक्रम नाना आणि त्यांचे सर्व सहकारी घेत असतात. जो काही संदेश पवार साहेबांनी भुजबळ साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन या निमित्ताने करण्याचं काम या विभागातली सर्व सहकारी या ठिकाणी करत असतात की समाजातला जो शेवटचा घटक आहे, जो अडचणीत आहे, ज्याला कुठंतरी मदतीची गरज आहे, ज्याला कुठंतरी आधाराची गरज आहे आणि तो आधार देण्याचं काम या ठिकाणी रंजनाताई आणि नाना यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कायम मिळत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी बघतो की हे इथलं जे ई आधार केंद्र आहे, ई सरकार जे केंद्र आहे, त्या माध्यमातून सुद्धा कोणाचं पॅन कार्ड असेल, कोणाचं आधार कार्ड असेल, कोणाचं रेशन कार्ड असेल, या त्याची काही दुरुस्ती असेल, नवीन काढायचं असेल, ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं जुन्या नाशकातलं जर केंद्र कुठं असेल
तर ते नाना पवार आणि त्यांचं या ठिकाणचं ऑफिस आहे. या कार्यक्रमादरम्यान आयोजक नाना पवार आणि रंजना पवार यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर सिक्स सिग्मा आणि सन्मती आय हॉस्पिटलच्या वतीनं रंजन ठाकरे आणि अंबादास खैरे यांना विशेष भेटवस्तू देण्यात आली. तर आयोजक नाना पवार आणि रंजना पवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन हॉस्पिटलच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी जुने नाशिक भागातील गरजू नागरिकांना अन्नधान्याच्या किटचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. नागरिकांनी या भेटवस्तूचा लाभ घेतला. या प्रसंगी डॉक्टर महावीर भंडारी, अलसफा शेख, वैभव चौधरी, शिल्पा डोलरे, विधी गरुड, धर्मराज काथवटे, प्रशांत उदावंत, बाळू भोकरे, समीर शेख, राजू खतीप, विनोद निवडुंगे, रामभाऊ गायकवाड, कैलास गायकर, गणेश सूर्यवंशी, कल्पेश किरवे आदी उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.